वाह, तू खोलित कशी आलीस ग? आया नाही. आता मी माझ्या रूम मध्ये येण्याची पण तुझी परमिशन घ्यावी लागेल का? तसं नाही ग रेवा. काय काम आहे, बोल ना रमा. काय काम? काम हां, ते मला काहीतरी हवंय. काय हवंय? काय हवंय? हां, लिपस्टिक. लिपस्टिक हवीये, म्हणजे बघायची होती फक्त. तुझ्याकडे आहेत ना? माझ्याकडे नाही येत का? तुला तू कधीपासून लिपस्टिक लावायला लागलीस रमा? नाही, म्हणजे मी असा विचार केला की आता वापरून बघायला हवं ना, थोडं थोडं शिकायला हवं म्हणून. गुड गुड गुड. देत्या, माझ्याकडे खूप शेड्स. वेट 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 वेट, तू तर शब्दांची पक्की आहेस ना. काय म्हणाली होतीस तू? मी माझ्या वस्तू कोणाला देत नाही आणि कोणाच्या वस्तू घेत नाही, आपला समथिंग समथिंग. हा, मला नको आहे, मला फक्त बघायची आहे लिपस्टिक. म्हणजे कुठलीही नवीन गोष्ट आपण घेतो तेव्हा त्याच्या आधी आपल्याला माहित हवं ना त्याबद्दल थोडस, कशी वापरायची असते, आपण ही गोष्ट वापरू शकतो का, नाहीतर मग पैसे कशाला वाया घालवायचे. म्हणून मी तुला विचारत होते. काटकसरपणा म्हणतात याला. हा, महाग असेल ना ग खूप? नाही नाही नाही, काही वस्तूंचं मोल नसतं. एखादी वस्तू आवडली ना त्याची किंमत ठरवायची नसते. पण हे तुला कोण समजवणार? तू तर स्वस्त आणि महाग या दोन शब्दांमध्येच अडकलीस. तसं नाही, म्हणजे तुझ्याकडे असतात ना खूप म्हणून विचारलं. किती मीन आहेस का तू? नाही, मला इतके टोमणे मारतेस, मला इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकवतेस, पण आज आणि आज माझ्याशी प्रेमाने बोलतेस. मी? हो, तूच. शेवटी इतक्या वर्षापासून मी तुझा एकमेव पर्याय होते. आपण इतक्या जुन्या मैत्रिणी आहोत, रादर तू मानत नसलीस तरी आहेत माझ्याकडे खूप शेड्स, कुठलीही घेत्यात मी. शेवटी माझं जुनं सगळं घ्यायची सवयच आहे ना तुला. तू असा विचार करतेस माझ्याबद्दल? अच्छा, म्हणून तू माझ्या घरात राहून या सगळ्याचं उट्ट काढतेस? ना 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 ना, मी इथे रेंट देते ना, म्हणून हक्काने राहते. इथे मी तुला घेऊन आली आहे, लक्षात आहे ना तुझ्या? बरोबर, करेक्ट. मी मुकादम कंपनीमध्ये काम करते, माझं कॉन्ट्रीब्युशन आहे तिथे, समजतंय ना? तू काय करतेस? तू आत्ताच म्हणालीस तू इथे काम करतेस, पण असं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घरात नाही ना ठेवून गेले. आणि आता राहता राहिला प्रश्न माझा, मी काय करते याचा. मी मुकादमांची सून रमा अक्षय मुकादम. हे घर माझं आहे, इथली सगळी माणसं माझी आहेत. तू कोण आहेस? ना तुझं या घराशी काही नातं आहे, ना हे घर तुझं. असंच आहे ना, जर तू स्वतःला मुकादमांची सून म्हणतेस तर स्वतःच्या पैशांनी घे ना लिपस्टिक. माझं चुकलं, माझा मूर्खपणा होता. मी पुन्हा एकदा तुझ्या भल्याचा विचार केला. माझ्या भल्याचा? कर, आराम कर. ऑल द बेस्ट
बेस्ट लक. ऑल द बेस्ट किंवा बेस्ट लक असतं ते दोन्ही एकत्र नसतं. इंग्लिश पण येत नाही तुला, कधी शिकणार आहेस तू? तुला आता दोन्हीची गरज आहे आणि जे शिकायचं ते मी शिकून घेतलंय. मला इंग्रजी येतं की नाही त्यापेक्षा मला घर नाती बांधून ठेवता येतात हे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. मला माणसांचा वापर करून घेण्यासाठी त्यांच्यावर प्रेम नाही करता. मला स्वतः पलीकडे जाऊन जीवापाड मनापासून प्रेम करता येत. आणि ते जमतं मला उत्तमरित्या. व्हॉटएव्हर. मोठी आई रमा तर पेटलीच. असू दे, जे काय करते ते बरोबर करते, नाहीतर मी. काय मस्त बोललीस ग तू. शाबास माझी वाघीण. रमा, तू जर वेळच्या वेळी असं सुनावलंस ना तिला, तर बघ ती कधीच तुझ्या वाकड्यात शिरणार नाही. बरोबर आहे तुमचं. आता पटलंय मला, या रेवा सारख्या माणसांबरोबर ना असंच असंच वागायला हवं आणि त्यांच्याशी याच भाषेत बोलायला हवं. आताच्या काळात चांगुलपणाची किंमतच नाही राहिली कुणाला. रेवा किती खालच्या थराला जाऊ शकते ना हे आता चांगलंच कळलंय. आणि आता मी गप्प नाही बसणार, तिला तिची चूक दाखवून देण्यासाठी मी कुठल्याही थराला जाईल. रमा तू लढ, आम्ही आहोत तुझ्यासोबत. चेन पुली की मेन पुली की चेन. मला शिकवायला निघाली ही. काय म्हणते? पण हिला माहित नाहीये. तिला काय माहिती? कधी तिचा पत्ता कट होईल आणि कधी मी या घरची सून बनते. येईल मग रस्त्यावर. झोपडपट्टीत राहायला लागलं मग कळेल तिला. अजून हिने मला ओळखलेलं नाही. तिच्या सारखीला मी कधी कशी गुंडाळू शकते? एक नंबरची आवळट अनपड मुलगी. एनिवे हिच्यामुळे मी माझा मूड का खराब करतेय.